अध्याय दहावा सिद्धमुनी सरस्वती नामधारकाला सांगतात श्रीपाद श्री वल्लभ गुरुदत्तात्रेय यांनी जरी अश्विन वद्य बाराला जलसमाधी घेतली तरी त्यांची शक्ती जगाचा अंत होईपर्यंत कार्य करीत राहील स्थूल देह जरी नष्ट झाला म्हणजे समाधीस्थ झाला तरीसुद्धा स् श्रीपाद श्रीवल्लभ विष्णू दत्तात्रेय हे सूक्ष्म देहाने भक्तांचे कल्याण करीतच असतात करतात व यापुढेही दत्त भक्तांचे हित पाहतीलच त्याच संबंधात श्रीपाद श्री वल्लभ यांनी समाधी घेतल्यावर शंभर वर्षांनी एक मोठा इतिहास घडला तो सरस्वती गंगाधर साखरे महाराजांनी गुरुचरित्राच्या दहाव्या अध्यायात वर्णन करून सांगितलं आहे श्रीपाद श्री वल्लभांचा वल्लभेशा नावाचा एक ब्राह्मण भक्त कापडाचा व्यापार करीत कुरवपुरात राहत होता त्याने श्रीपाद श्री वल्लभांच्या समाधीला नवस केला मला पुष्कळ द्रव्य मिळाले तर मी सहस्त्र भोजन इच्छा भोजन देईन असा नवस करून तो व्यापारी बाहेर पडला दत्तकृपेने व्यापार भरपूर होऊन त्याला पुष्कळ द्रव्य प्राप्त झाले तेव्हा तो धनिक झाल्यावर कुरवपुरास दानधर्म करण्यासाठी निघाला असताना वाटेतच चोरांनी कपट करून त्यास ठार मारले परंतु आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी श्रीपाद श्री वल्लभ तत्काळ धावले त्यांनी चोरास ठार मारून आपल्या भक्तास जिवंत केले त्रिसूल खडगे येथे हाती उरउ उभा ठेवा तस्करी पुढती वधिता झाला तस्करां त्रिशुळे करुनी तयेवेळी परंतु एका चोराला महाराजांनी जीवदान दिले त्याने हा इतिहास वल्लभेषाला सांगितला मग वल्लभेशाने कुरवपुराला जाऊन महाराजांची पूजा करून भोजनाचा नवस फेडला तस्करी मारीला भक्त ब्राह्मण तस्करांवर वधीती श्रीगुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती दशमाध्यायांत